काल झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार मोजणीनंतर महाराष्ट्रातील संपूर्ण निकाल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती डिक्लेअर झालेले आहे. अधिकृतरित्या त्यांनी जे उमेदवार विजयी झालेले आहेत त्याची माहिती आपल्याला तर आहेच, परंतु ते किती मताधिक्यने निवडून आले, महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्य कोणाला भेटले, महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदान कोणाला भेटले, किंवा सर्वात कमी मार्जिनने कोण जिंकून आलं, तर ते होते रवींद्र वायकर. फक्त 48 मतांनी त्यांचा विजय झाला. आधी त्या ठिकाणी कीर्तिकर हे विजयी झाले होते, परंतु जेव्हा रिकाउंटिंगला मतदान गेलं त्यावेळेस पुन्हा ते एका मताने आघाडीवर होते. पुन्हा रिकाउंटिंग झालं व त्या ठिकाणी त्यांना 48 मतांनी निवडून आले ते रवींद्र वायकर. तर आपण अशाच प्रकारे संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊयात व पाहूयात की कोण किती मतदान निवडून आलं व कोणाला किती मतं पडली. तर चला तर मग सुरू करूया इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. सर्वात आधी या ठिकाणी काँग्रेसला 13 जागा भेटल्या, महाराष्ट्रात बीजेपीला 9 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागा, शरद पवारांची एनसीपीला 8 जागा, शिवसेना शिंदे 7 जागा, एनसीपी अजित पवार 1 जागा व एक अपक्ष उमेदवार जे सांगलीमधून विशाल पाटील यांचे निवडून आलेले आहेत. आता पाहूयात उमेदवार वाईज कोणाला किती मतदान भेटले, दुसऱ्या नंबरच्या कॅन्डिडेटला किती मतदान भेटले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. इथे पहा, जसं की आपण सांगितलं आधी, काँग्रेस 13, बीजेपी 9, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, एनसीपी शरद पवार 8, शिवसेना 7, एनसीपी 1, अजित पवार व इंडिव्हिज्युअल जे की विशाल पाटील होते. तर आता आपण सिलेक्ट करूया सर्वात प्रथम अहमदनगर. अहमदनगरपासून सुरुवात करूया. या ठिकाणी निलेश लंके यांचा विजय झालेला आहे. 6,24,797 त्यांनी मतं घेतले. तर त्यांनी दोन नंबरचे कॅन्डिडेट्स होते, डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. 5,95,868 मते यांना भेटली. 28,929 मताने त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. दुसरा मतदारसंघ पाहूया. दुसरा मतदारसंघ अकोल्यामधून भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे यांचा विजय झालेला आहे. 40,626 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला. 4,57,030 मतदान त्यांनी घेतलं. तर काँग्रेसचे अभय पाटील यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. 4,16,000 मते त्यांना त्या ठिकाणी भेटले होते अकोल्यामध्ये. पुढचा मतदारसंघ पाहूया. अमरावती पाहिलं, नवनीत राणा यांचा पराभव झालेला आहे. चर्चित अशी जागा नवनीत राणा ह्या गुजरातमध्ये पुन्हा हैदराबादमध्येही प्रचार करण्यासाठी जात होत्या. भारतीय जनता पार्टीचा त्यांनी प्रचार केला, परंतु स्वतःचीच सीट त्या ठिकाणी त्या वाचू शकल्या नाहीत. या ठिकाणी बळवंत बसंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. 5,26,271 मत काँग्रेसला भेटली. तर नवनीत राणा यांचा या ठिकाणी पराभव झाला. 5,06,540 मतदान त्यांना भेटलं. तर प्रहार जनशक्ती पार्टीचे जे दिनेश बुबा आहेत यांनाही या ठिकाणी 85,300 मतदान भेटलेलं आहे. तर वंचित जे रिपब्लिकन सेना होती आनंद आंबेडकर यांनाही 18,793 मतदान या ठिकाणी भेटलेलं आहे. म्हणजेच मतदान या ठिकाणी विखुरल्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव झालेला आहे व बलवंत वसंत वानखेडे यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. हे अधिकृत निकाल आहेत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. औरंगाबाद ज्याचं की नाव आता संभाजीनगर आहे, परंतु अजून पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे वेबसाईट आहे त्याच्यावरती औरंगाबादच दाखवलेलं आहे. मतदारसंघ औरंगाबाद म्हणूनच आहे, त्यामुळे आपण इथे औरंगाबाद असं म्हणत आहे. तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी सुभाष भामरे हे संदीपान भामरे यांचा विजय झालेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे हे उमेदवार 4,76,130 मतदान घेतलेलं आहे. तर इम्तियाज जलील यांनाही या ठिकाणी 3,41,480 मतदान भेटलेलं आहे. या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत. 1,82,680 मतांनी त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. मुस्लिम मतं या ठिकाणी इम्तियाज जलील यांना गेल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा या ठिकाणी पराभव झालेला दिसतोय. तर बाकीच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम हे मतं एकगट्टा शिवसेना किंवा काँग्रेस किंवा बाकीच्या जे पार्ट्या होत्या त्यांच्याकडे जाताना दिसले, परंतु या ठिकाणी मतांची फाटाफूट झाल्यामुळे संदीपान भुमरे यांच्यासाठी विजय सोपा झालेला आहे. तर पुढचा मतदारसंघ पाहूयात. औरंगाबाद नंतर बारामती. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे.
तब्बल 158,333 अशा भरगोच्च मतांनी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. 7,32,312 मतदान त्यांना या ठिकाणी भेटले, तर सुनेत्रा पवार यांना 5,73,979 मतदान भेटलं आहे. सर्वात चर्चित ही जागा बारामती या वर्षीच्या निवडणुकामध्ये होती. 2024 निवडणुकामधील ही जागा सर्वांच्या लक्षात राहील. तर बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात शेवटी लागणारा निकाल. पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या या ठिकाणी पराभव झालेला आहे. फक्त 6,553 मताने शेवटच्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे. 31व्या फेरीमध्ये 400 मतांनी आघाडीवर असणाऱ्या पंकजा यांना शेवटच्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला. 6,83,950 एवढं मतदान बजरंग सोनवणे यांना झालं, तर 6,77,397 मतदान पंकजा मुंडे यांना त्या ठिकाणी झालं होतं. काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे या ठिकाणी विजय झाले, तर भाजपचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. पुढचा मतदारसंघ बीडनंतर पाहूया भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियामधून डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचे विजय झालेले आहेत 37,380 मतांनी. त्यांनी सुनील मेंढे जे की भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर डॉक्टर प्रशांत पडोळे यांना 5,87,413 मतं भेटले, तर सुनील मेंढे यांना 5,50,033 मते या ठिकाणी भेटलेली आहेत. बाकीचे मतदान कोणाला किती भेटले हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जसं की कुंभालकर संजय भाई यांना 25,462 मतं भेटले, जे की बहुजन समाज पार्टीचे उमेदवार होते. तर वंचित बहुजन आघाडी 24,858 मत या ठिकाणी त्यांना भेटलेलं आहे. भंडारा गोंदियानंतर पुढचा मतदारसंघ आपण पाहूया भिवंडी. भिवंडीमधून बाळ्यामामा जे की सुरेश गोपीनाथ म्हात्रे नाव आहे त्यांचं, बाळ्यामामा म्हणून प्रसिद्ध असणारे हे व्यक्ती यांना शरद पवार गटाने तिकीट दिलेलं होतं, यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. 66,121 मतांनी यांचा या ठिकाणी विजय झाला. कपिल पाटील यांचा धक्कादायकरित्या भिवंडीमधून पराभव झालेला आहे. त्यांना 4,33,343 मतदान या ठिकाणी भेटलेलं आहे. तर इंडिपेंडेंट जे अपक्ष उमेदवार होते निलेश सांबरे यांना 2,31,417 मतदान या ठिकाणी भेटलं. चांगलं मतदान यांनी अपक्ष असूनही या मतदारसंघामध्ये घेतलेलं आपण पाहत आहोत. आता पुढचा मतदारसंघ भिवंडीनंतर बुलढाणा. बुलढाण्यामध्ये जाधव प्रशांतराव गणपतराव यांचा विजय झालेला आहे, जे की शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवार होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार नरेंद्र खेडकर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. 29,479 मतांनी बुलढाण्यामध्ये शिवसेनेची म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. तर जाधव प्रतापराव गणपतराव यांना 3,49,867 मतदान त्या ठिकाणी भेटलेलं आहे. तसेच नरेंद्र खेडकर यांना 3,20,388 मतदान त्या ठिकाणी भेटलेलं आहे. तर जे अपक्ष उमेदवार होते रविकांत तुपकर यांना 2,49,963 मतदान या ठिकाणी झालं. त्यांचाही जवळजवळ 1,00,000 मताने या ठिकाणी बुलढाण्यामधून पराभव झालेला आहे. तर पुढचा मतदारसंघ त्यानंतर पाहूया चंद्रपूर. चंद्रपूरमधून धानोरकर प्रतिभा सुरेश यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. तर मुनगंटीवार यांचा धक्कादायकरीत्या व भरपूर मतांनी यांचा पराभव झालेला आहे. जवळजवळ 2,60,406 मतांनी ते पण महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. 7,18,410 मतदान या प्रतिभा धानोरकर यांना भेटलं, तर मुनगंटीवार यांना 4,58,000 त्या ठिकाणी मतदान भेटलेलं आहे. आपण फक्त फर्स्ट आणि सेकंड कॅन्डिडेट्सच या ठिकाणी मतदान पाहत आहोत. बाकीचे कॅन्डिडेट्सचं मतदान कोणाला किती पडले तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता. धुळ्यामधून पाहूया. धुळे ही अत्यंत चुरशीची लढत झाली. या ठिकाणी सुभाष भामरे जे की केंद्रीय मंत्री आहेत ते पुढे होते, परंतु जेव्हा रिकाउंटिंग झालं तेव्हा ज्या शोभा बच्चाव आहेत यांचा विजय झालेला आहे, ज्या की काँग्रेसच्या होत्या. 5,83,866 मतदान त्यांनी या ठिकाणी घेतलं. 3,831 मतांनी त्यांचा विजय झाला. तर सुभाष भामरे यांचा 5,80,035 मतांनी पराभव त्या ठिकाणी धुळ्यामध्ये झालेला आहे. पुढचा मतदारसंघ होता धुळ्यानंतर दिंडोरी. कांद्यासाठी प्रसिद्ध मतदारसंघ. कांद्याला भाव द्या म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन. मोदींच्या सभेमध्ये शेतकऱ्याने केलेली घोषणाबाजी, याच्यामुळे दिंडोरी सर्वांच्या लक्षात राहिला. भास्कर भगरे गुरुजी यांचा या ठिकाणी विजय झाला. 1,13,199 मताने त्यांचा या ठिकाणी विजय झाला. तर प्रतिभा पवार केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांसाठी आवाज नाही उठवला म्हणून त्यांना या ठिकाणी कांद्याने
झटका दाखवलेला आहे, दगा केलेला आहे कांद्याने असं म्हणता येईल. तर भारती पवार यांचा 4,64,140 मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर बाबू साधू भगरे हे एक दुसरे उमेदवार होते इंडिपेंडेंट, यांना जवळजवळ 1,03,632 मतदान या ठिकाणी भेटलेलं आहे. बघा साम्य यांच्यामध्ये कसं नावामध्ये साम्य आहे, यांना सर म्हणून तिकीट दिलेलं होतं व यांना या ठिकाणी सर लावलं नव्हतं असाही आरोप काही वेळेस झाला होता. तर यांनी जवळजवळ 1,00,000 मतदान त्या ठिकाणी घेतलेलं आहे. हे मतदान आता भास्कर भगरे यांचं होतं की कोणाचं होतं हा विश्लेषण नंतर येईलच पुढे, परंतु 1,00,000 मतदान जवळजवळ बाबू साधू भगरे दोन साम्य नाव असणाऱ्या हे उमेदवारांमध्ये मतदान विखुरल्याचं दिसत आहे. तरी पण भास्कर भगरे गुरुजी यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आता दिंडोरीनंतर आपण पाहूया गडचिरोली चिमूर. गडचिरोली चिमूरमधून डॉक्टर किरसान नामदेव यांचा विजय झाला, जे की काँग्रेसकडून तिकिटा उभे होते. 6,17,792 मतं त्यांना भेटली. तर त्यांनी अशोक नेते जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांचा जवळजवळ 1,41,696 मतांनी या ठिकाणी पराभव केला. अशोक नेते यांना 4,76,096 मतदान त्या ठिकाणी भेटलेलं आहे. पुढचा मतदारसंघ गडचिरोली चिमूर नंतर हातकणंगले. हातकणंगलेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांचे धैर्यशील माने यांचा विजय झाला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. धैर्यशील माने यांना 5,20,190 मध्ये भेटले. तर सत्यजित बाबासाहेब पाटील आबा सुरळकर यांना 5,06,764 मते भेटली. तर तब्बल 13,426 मतांनी या ठिकाणी धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटील यांचा पराभव केला. तर अजून एक उमेदवार त्या ठिकाणी उभे होते राजू शेट्टी यांना स्वाभिमानी पक्षातर्फे 1,79,850 मतदान या ठिकाणी भेटले. राजू शेट्टी यांना शिवसेनाने आधीच ऑफर केली होती की मशाल्या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढा, परंतु त्यांनी त्यास नकार दिला व त्यांनी स्वाभिमानी पक्षातर्फेच ही निवडणूक लढली व त्यांचा तब्बल 3,40,340 मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे. पुढचा मतदारसंघ आता आपण पाहूया हातकणंगलेनंतर हिंगोली मतदारसंघ. आष्टीकर नागेश बापूराव आष्टीकर पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे, जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार होते. 4,92,535 मतदान त्यांना या ठिकाणी भेटलं. तर बाबूराव कोहलीकर शिवसेनेचे जे शिंदे गटाचे उमेदवार त्यांचे उमेदवार होते, त्यांचा तब्बल 1,08,602 मतांनी पराभव झाला. त्यांना मतं भेटली होती 3,83,933. तर पुढचा मतदारसंघ पाहूया आता हिंगोलीनंतर. पुढचा मतदारसंघ आहे जळगाव. जळगावमध्ये स्मिता वाघ यांनी 2,51,594 मतांनी करण पाटील किंवा करण पवार यांचा पराभव केलेला आहे. भरघोसमध्ये स्मिता वाघ यांना भेटलेली आहे. तर करण पवार यांचा या ठिकाणी पराभव झाला, जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे होते. भाजपमधून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता, त्यामुळे या ठिकाणी यांचा पराभव होताना दिसत आहे. तब्बल 6,74,428 मते स्मिता वाघ यांनी जळगावमधून घेतलेली आहेत. जळगावनंतर पुढचा मतदारसंघ जालन्यामधून धक्कादायक असा निकाल हाती आला. 25 वर्षे खासदार असणारे रावसाहेब दानवे यांचा या ठिकाणी पराभव झाला, तो पण 1,09,958 मतांनी. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे निकाल मराठवाड्यातून आलेले आहेत. रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. कल्याण काळे यांचा या ठिकाणी विजय झाला, जे की काँग्रेसचे उमेदवार होते. 6,07,897 मतं त्यांना भेटली. तर रावसाहेब दानवे यांना 4,97,939 मते त्या ठिकाणी भेटलेली आहे. तर मंगेश साबळे यांना देखील या ठिकाणी 1,55,930 मते भेटलेली आहेत. हे सरपंच आहेत एका गावचे व फेसबुकवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती यांचे व्हिडिओ असतात, जसे की गाडी जाळल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला किंवा तहसील कार्यालयासमोर पैसे उधळल्याचा व्हिडिओ यांचा होता, त्यामुळे हे कॅन्डिडेट्स लक्षात आहेत. तर यांचाही या ठिकाणी 4,51,967 मतांनी पराभव झालेला आहे. जालन्यानंतर पुढचा मतदारसंघ पाहूया कल्याण मतदारसंघ. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला. 2,09,144 मतांनी त्यांनी वैशाली दरेकर, ज्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते, त्यांचा पराभव केलेला आहे. 5,89,636 मतदान त्यांना त्या ठिकाणी भेटलं.
तर वैशाली दरेकर यांना 380,492 मतदान त्या ठिकाणी भेटलेलं होतं. आता पुढचा कल्याणनंतर मतदारसंघ कोणता आहे तो पाहूया. कल्याणनंतर पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू शहाजी यांचा विजय झालेला आहे. शाहू महाराज यांचा विजय झाला, त्यांना 7,54,522 मतदान भेटले. तर संजय मंडलिक यांना 5,99,558 मतदान भेटले. छत्रपती शाहू महाराज यांनी संजय मंडलिक यांचा 1,54,964 मतांनी त्या ठिकाणी पराभव केला. कोल्हापूरनंतर लातूर मतदारसंघही पाहूया. लातूर मतदारसंघ, लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांचा विजय झाला, त्यांना 6,09,021 मतदान भेटले. काँग्रेस पार्टीचे पुन्हा एक उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहेत. तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला. सिद्धाकर श्रृंगारे यांना 5,47,140 मतदान भेटले. 61,881 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. पुढचा मतदारसंघ त्यानंतर पाहूया. लातूरनंतर आता माढा लोकसभा मतदारसंघ. माढामधून जे भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आले ते धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला. तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा या ठिकाणी पराभव झाला. 6,22,213 मतदान धैर्यशील पाटील यांनी घेतलं, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 5,01,376 मतदान भेटले. तब्बल 1,20,837 मतांनी धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. माढानंतर आता आपण पुढचा मतदारसंघ कोणता आहे तो पाहूया. माढानंतर आता मावळ मतदारसंघ, श्रीरंग बारणे यांचा त्या ठिकाणी विजय झाला. बारणे यांना 6,52,832 मतदान भेटले. शिवसेना शिंदे यांचे हे उमेदवार, तर त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंचे 5,96,217 मतदान घेणारे संजोग वाघेरे पाटील यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. 96,615 मतांनी त्यांनी श्रीरंग बारणे यांनी संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. आता आपण मावळनंतर जाऊया. मुंबईतील मतदारसंघ पाहूया. मुंबई नॉर्थमध्ये पियुष गोयल यांचा विजय झाला. महाराष्ट्रात 6,80,146 मतदान त्यांनी घेतलं, तर त्यांचा विजय झाला तो 3,57,608 मतदानांनी. भूषण पाटील यांचा 3,22,538 मतदान घेतलं, 3,57,608 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे जेवढं मतदान त्यांनी घेतलं नाही त्याच्यापेक्षा जास्त मतांनी भूषण पाटील यांचा पराभव झाला. या ठिकाणी ही जागा खरी तर शिवसेनेची मानली जात होती, परंतु काँग्रेसने एक सीट मागून घेतली, त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस शिवसेनेची मत काँग्रेसला गेली का आता हे पाहावं लागणार आहे. परंतु भूषण पाटील यांचा दणदणीत अशा प्रकारे पियुष गोयल यांनी या ठिकाणी पराभव केलेला आहे. मुंबई नॉर्थमध्ये भाजपचा बालेकिल्ला मुंबई नॉर्थ आहे व त्या ठिकाणी तशा प्रकारे त्यांनी मतदान देखील मिळवलेलं आहे. आता मुंबईमधील दुसरा मतदारसंघ पाहूया. मुंबई नॉर्थ सेंट्रल, या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचा आश्चर्यकारकरीता विजय झाला. एक वेळेस किंवा मध्यंतरी जेव्हा मतमोजणी चालू होती तेव्हा उज्ज्वल निकम हे जवळजवळ 50,000 लीडनी होते, परंतु नंतर शेवटी वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचं लीड तोडलं व त्यांचा त्या ठिकाणी पराभव केला. त्यांना 4,45,545 मतदान भेटलं, तर उज्ज्वल निकम यांना 4,29,031 मतं त्या ठिकाणी भेटले व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला. तर भारतीय जनता पार्टीचे उज्ज्वल निकम यांचा त्या ठिकाणी पराभव होताना आपण पाहत आहोत. सांगली क्लिक झालं म्हणून सांगली मतदारसंघ पाहूया. सांगलीवाल्यांची आधी नंबर लागत आहे. विशाल दादा पाटील यांचा या ठिकाणी विजय झाला, जे की अपक्ष उमेदवार होते. तर संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीचे यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा देखील त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. फक्त 60,860 मतं शिवसेनेला सांगलीमधून भेटलेस, बाकीचे जे मतदान होते ते विशाल दादा पाटील हे मिळवण्यात यशस्वी झाले. काँग्रेसचे विशाल दादा पाटील यांना काँग्रेसने तिकीट नाही दिलं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट सोडलं नाही, म्हणून विशाल पाटील हे अपक्ष उभा राहिले व 5,71,666 मतदान त्यांना त्या ठिकाणी भेटलेलं आहे. संपूर्ण काँग्रेसची मतं विशाल पाटील यांनी खेचलेली आहेत, त्याच्यामुळे चंद्रशेखर पाटील चंद्रहार पाटील यांना कोणतेही मतदान या ठिकाणी होताना दिसलं नाही व त्यांच्या विरोधात जे संजय काका पाटील होते मागील वेळेचे खासदार होते त्यांचा पराभव झाला. जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना 4,71,000
613 मतदान त्या ठिकाणी भेटलेलं आहे. आता मुंबईचा मतदारसंघ पाहिला, सांगलीचा पाहिला, त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ कोणता येतो तोही पाहूया. मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघ पाहूया. मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये संजय दिना पाटील, उद्धव ठाकरे यांचे उमेदवार शिवसेनेचे विजय झालेले आहेत. 450,937 मतदान त्यांना भेटलं. तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे मेहर कोटेचा यांचा पराभव झालेला आहे. 450,937 मतदान संजय दिना पाटील यांना भेटलं, तर 421,076 मतदान मेहर कोटेचांना भेटलं. कोटेचा यांचा 29,861 मतांनी त्या ठिकाणी पराभव होताना दिसत आहे किंवा पराभव झालेला आहे. आता पुढचा मतदारसंघ कोणता आहे तो पाहूया. मुंबई नॉर्थ ईस्ट नंतर मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघ. मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये रवींद्र वायकर यांचा विजय झाला. हाच तो मतदारसंघ ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेलो होतो. तर अमोल कीर्तिकर यांना 452,596 मतदान भेटलं, तर रवींद्र वायकर यांना 452,644 मतदान भेटलं. फक्त 48 मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय झाला. तर वंचित बहुजन आघाडीचे जे परमेश्वर अशोक रणशूर होते यांना या ठिकाणी 10,052 मतं भेटलेली आहेत. तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी 4,812 मतदान त्यांना भेटलेलं आहे. रवींद्र वायकर व अमोल कीर्तिकर यांच्यातली लढत अत्यंत चुरशीची झाली व या ठिकाणी कोणी जिंकून येईल हे शेवटपर्यंत सांगता येत नव्हतं. फेरमतदानाद्वारे या उमेदवारांचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी मार्जिननी जिंकून येणारे उमेदवार हे रवींद्र वायकर आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट नंतर आता आपण मुंबई साऊथचा निकाल पाहूया. अरविंद सावंत यांचा या ठिकाणी विजय झाला. 395,655 मतदान त्यांनी घेतलं. मागील वेळेचे खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा खासदार बनलेले आहेत. तर यामिनी जाधव जेव्हा शिंदे यांनी शिवसेना फोडली किंवा शिवसेनेमधून बाहेर पडले, शिवसेना नंतर त्यांना भेटली, परंतु यामिनी जाधव या त्या गटामध्ये गेलेल्या होत्या. तर 342,982 मतदान त्यांना भेटलं. त्यांचा या ठिकाणी पराभव होताना दिसत आहे, पराभव झालेला आहे मुंबई साऊथमधून. आता आपण पुढचा मतदारसंघ पाहूया. नागपूरमधून नितीन जयराम गडकरी यांचा विजय झालेला आहे. 655,027 मतदान त्यांनी घेतलं, तर 137,603 मतांनी त्यांनी विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. विकास ठाकरे यांनी बी तब्बल 517,424 मतदान त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. नागपूरनंतर पुढचा मतदारसंघ कोणता आहे तो पाहूया. नांदेडमध्ये चव्हाण वसंतराव यांचा विजय झालेला आहे. काँग्रेसचे उमेदवार 558,894 मतदान त्यांनी नांदेडमधून घेतलेलं आहे. तर चिखलीगड प्रतापराव यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पराभव झाला. 469,452 चिखलीकरांना मतदान भेटले, तर वसंतराव चव्हाण यांना 528,894 मतदान त्या ठिकाणी भेटलेलं आहे. अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावरती काँग्रेसमधून राजीनामा देऊन त्यांनी राज्यसभा मिळवली भाजपमधून. त्यामुळे की काय या ठिकाणी लोकांनी चिडून अशोक चव्हाण यांच्या विरोधात मतदान केल्यासारखं दिसत आहे. कारण की तब्बल 60,000 मतांनी चव्हाण वसंतराव यांनी प्रतापराव चिखलीकर यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. नांदेडनंतर पुढचा मतदारसंघ कोणता आहे तो पाहूया. नांदेडनंतर नंदुरबार मतदारसंघ. नंदुरबारमध्ये गोवाल पडवी यांचा विजय झालेला आहे. तब्बल 159,120 मतांनी त्यांचा विजय झाला. 745,998 मतदान त्यांनी घेतलं, तर हिना गावित दोन वेळेच्या खासदार भाजपच्या त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. 586,878 मतांनी त्यांचा या ठिकाणी त्यांना तेवढे मतदान भेटले. सुरुवातीला मतदान काउंटिंगमधूनच गोवाल पाडवी हे पुढे होते व शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं मार्जिन कोणत्याही मतदारसंघातून तुटून न दिल्याचं दिसून येत होतं व तशा प्रकारे गोवाल पाडवी यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आता आपण नंदुरबारनंतर नाशिकमध्ये जाऊया. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 616,729 मतदान घेतलं व 162,000 मतांनी त्यांनी गोडसे हेमंत यांचा पराभव केला. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचा पराभव उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी या ठिकाणी करताना दिसत आहे. गोडसे यांना तिकीट अत्यंत म्हणजे अगदी निवडणुकीच्या शेवटचे फॉर्म भरायचे दिवस बाकी असताना भेटलं होतं, त्यामुळे प्रचारासाठी कमी टाइम भेटला अशा प्रकारे आपण नाशिकच्या जागेसाठी बोलू शकता. उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर, सर्व एक्झिट पोलमध्ये ओमराजे यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्याच ओमराजे यांना 748,752 मतदान भेटलं, तर त्यांनी अर्चना पाटील
ज्या की अजित पवार गटाच्या किंवा राष्ट्रवादीच्या होत्या, त्यांचा तब्बल 329,846 मतांनी त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. उस्मानाबाद नंतर पुढचा मतदारसंघ पालघर मतदारसंघ, हेमंत सावरा यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. 601,244 मतं घेतली. तर भारती कांबळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यांनी 417,938 मतं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. भारतीय जनता पार्टी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पालघरमधून 183,306 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. पालघर नंतर आपण जाऊया परभणीमध्ये. परभणीमध्ये महादेव जानकर यांचा पराभव झालेला आहे. जाधव संजय म्हणजेच बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार, त्यांनी 601,343 मतं घेतले. तर जानकर यांना 467,282 मतं त्या ठिकाणी भेटलेले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी या पार्टीकडून उभे असणारे सर्वांच्या परिचयाचे असे पंजाब उत्तमराव डक हवामान अंदाज तज्ज्ञ किंवा हवामानाचा अंदाज हे सांगतात, यांना तब्बल 95,967 मत त्या ठिकाणी भेटलेलं आहे. परभणीनंतर पुढचा मतदारसंघ कोणता आहे तो पाहूया. पुणे मतदारसंघ सर्वांचा चर्चित असा मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर, या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांचा 123,038 मताने पराभव झाला. तर मुरलीधर मोहोळांना यांचा या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. 584,728 मतं त्यांना भेटले. तर रवींद्र धंगेकर यांनाही 461,690 मते भेटले. वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे यांनी तब्बल या ठिकाणी 32,000 मतदान घेताना दिसत आहेत. पुणे नंतर आपण जाऊया पुढे रायगडमध्ये. रायगडमध्ये जे अजित पवार गटाचे एकमेव अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव जिंकणार उमेदवार म्हणजे सुनील तटकरे यांचा या ठिकाणी विजय झाला. 508,352 मतदान त्यांना झालं. तर त्यांनी अनंत गीते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा त्या ठिकाणी पराभव केला. त्यांना 425,568 मतं भेटले. 82,784 मतांनी अनंत गीते यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. रायगडमधून आता आपा रामटेकमध्ये जाऊया. रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे यांचा विजय झालेला आहे. रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर श्यामकुमार बर्वे यांना तिकीट भेटलं. श्यामकुमार बर्वे यांना 613,025 मतदान त्या ठिकाणी भेटलं. तर त्यांनी राजू पारवे यांचा त्या शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार होते श्यामकुमार बर्वे. 76,768 मतांनी राजू पारवे यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे. रामटेक नंतर पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत, या ठिकाणी नारायण राणे यांचा 47,858 मतांनी विजय झालेला आहे. महायुतीला कोकणामध्ये चांगलं यश भेटलेलं आहे. सुनील तटकरे पाहिले, श्रीरंग भारणे पाहिले, यांना यांचा विजय झालेला आहे. नारायण राणे यांना 448,514 मतदान भेटलं. तर विनायक राऊत यांना 466,056 मतदान भेटलेलं आहे. या ठिकाणी पहा विनायक राऊत यांच्या विरोधात पुन्हा एक विनायक राऊत असाच कॅन्डिडेट आहे. कुणी उभा केला असेल तुम्हीच गेस करू शकता. परंतु सेम नावाचे दोन कॅन्डिडेट्स होते, त्यांनी देखील या ठिकाणी 15,826 मतदान खाल्लेलं आहे असंच आपण म्हणू शकतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर पुढचा मतदारसंघ रावेर मतदारसंघ. रक्षा खडसे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यांनी श्रीराम पाटील शरद पवार गटाचे हे एक उमेदवार यांचा पराभव झालेला आहे. शरद पवार गटाच्या 10 पैकी 2 उमेदवारांचा पराभव झाला. त्याच्यामध्ये साताऱ्याचे शशिकांत शिंदे व दुसरे होते रावेरमधून श्रीराम पाटील यांचा पराभव झाला. रक्षा खडसे यांनी 630,879 मतदान घेतलं. तर श्रीराम पाटील यांना 358,696 मतदान भेटलं. या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी देखील राष्ट्रवादीतून बाहेर पडून एक रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये केलेला आहे. रावेरनंतर पुढचा मतदारसंघ सांगली. सांगली आपण पाहिलेला आहे. सातारा मतदारसंघ आताच बोलल्याप्रमाणे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात मध्ये सामना झाला. 571,134 मतदान उदयनराजे भोसले यांनी घेतलं. तर शशिकांत शिंदे यांना 538,363 मतदान भेटले. 32,731 मतांनी शशिकांत शिंदे यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे साताऱ्यामधून. आता आपण पुढे जाऊया शिर्डी लोकसभा मतदारसंघ. भाऊसाहेब वाघचोरे विरुद्ध लोखंडे सदाशिव लोखंडे
तर भाऊसाहेब वाकचोरे यांचा विजय झाला, जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते. शिवसेनेचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. 476,900 मतदान भाऊसाहेब वाकचोरेंनी घेतलं, तर शिवसेनेचे लोखंडे यांनी 426,371 मतदान त्या ठिकाणी घेतलेलं आहे. शिर्डीनंतर आता आपण पाहूया शिरोर. शिरोरमधून अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील, अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार. अमोल कोल्हे 6,98,692 मतदान घेतलं, 1,40,951 मतांनी त्यांनी आढळराव पाटील यांचा पराभव शिरूरमध्ये केलेला आहे. शिरूरनंतर पुढचा मतदारसंघ कोणता आहे तोही पाहूया. शिरूरनंतर आपण सोलापूर पाहूया. प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना. राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कॅम्पेन प्रणिती शिंदे यांनी चालवलेलं आपण पाहिलेलं आहे. प्रणिती शिंदे यांना 6,20,225 मतदान भेटलं, 74,197 मतांनी राम सातपुते यांचा त्यांनी सोलापूरमधून पराभव केलेला आहे. आता सोलापूरनंतर पुढचा मतदारसंघ कोणता आहे, शेवटचे 3 मतदारसंघ राहिलेले आहेत. ठाणे, ठाण्यामधून नरेश मस्के यांचा विजय झाला, 7,34,231 मतदान नरेश मस्के यांनी घेतलं, 2,17,011 मतांनी राजन विचारे यांचा पराभव ठाण्यामधून केलेला आहे, 5,17,220 मतदान त्यांनी घेतलं. तर शिवसेना विरुद्ध शिवसेना, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना झाला, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. वर्धा, वर्धा मतदारसंघ पाहूया. वर्धा मतदारसंघामधून अमर काळे, जे की शरद पवार गटाचे उमेदवार, यांचा विजय झालेला आहे, 5,33,106 मतदान त्यांनी घेतलं. तर रामदास तडस, जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, जे एक्झिट पोल झाले त्याच्यामध्ये रामदास तडस यांचा विजय होईल अशा प्रकारे सर्व एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येत होतं, परंतु अमर काळे यांनी त्या ठिकाणी रामदास तडस यांना तब्बल 81,648 मतांनी मात दिलेला आहे, रामदास तडस यांचा पराभव झालेला आहे. शेवटचा मतदारसंघ यवतमाळ वाशिम, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संजय देशमुख यांचा विजय झालेला आहे, त्यांना 5,94,807 मते भेटली, तर राजश्री पाटील महाले यांना 5,334 मते भेटली, जे की शिवसेना शिंदे गटाचे, शिंदेंची शिवसेनेचे उमेदवार होते. अशा प्रकारे आपण 48 लोकसभा मतदारसंघामध्ये कोणी किती मतदान घेतले व कोण किती फरकाने विजयी अथवा पराजित झाले याबाबतची सर्व माहिती घेतलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला 2 ते 3 सेकंड लागतील, सबस्क्राईब बटन लगेच दाबा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.